सुलेखा तळवलकर दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. डॉक्टर आणि वकिलांच्या कुटुंबात एका अभिनेत्रीने जन्म घेतला. फक्त अभिनेत्री नाही, एक उत्तम कलाकार, एक उत्तम माणूस आणि माझी प्रिय मैत्रीण, माझ्या दिल के करीब असणारी आदिती सारंगधर. चला तर मग तिचं स्वागत करूया दिल के करीब मध्ये. आदिती, दिल के करीब मध्ये अगदी गोडगोड स्वागत आहे तुझं. थँक्यू, थँक्यू सो मच. सो फायनली फायनली मला, आणि खरंच सांगायचं तुला की मी सगळे नाही पण काही एपिसोड बघितलेत, आणि खरंच तुझे प्रश्न आणि सगळ्यांची दिलखुलास उत्तरं ही खरंच दिल के करीब आणि करीब नाही, मनाला स्पर्शून जातात, टच होऊन जातात. आणि खूप त्या माणसाची जो इथे ह्या खुर्चीत बसले त्याची एक वेगळी बाजू कळते. थँक्यू, थँक्यू. बरं, मी तुझं भरपूर कौतुक करणारच आहे, पण त्याआधी दिल के करीब मध्ये अशी एक प्रथा आहे की आम्ही आमच्या पाहुण्यांचं स्वागत भरपूर गिफ्ट्सनी करतो. वाव. ऍक्च्युली तुला गंमत सांगू का, माझा वाढदिवस जवळ यायला लागला ना की मी सगळ्यांना खूप आठवण करून देते. ऐका ना, आठ ते असतं ना कार्यक्रम असेल मोठा, आठ दिन बाकी, सात दिन बाकी, सहा दिवस बाकी, काय असते. कारण मला छोटा घ्यायला, मला ती गिफ्ट ओपन करण्याची जी एक्साइटमेंट असते ना, मला ती आय लव्ह गिफ्ट. बरं, शिवानी असा अर्क नावाचा ब्रँड आहे आणि ती हँडमेड सोप्स बनवते. तुझ्यासाठी हे पिंक कलरचं गिफ्ट हॅम्पर पाठवले तिने. सो क्यूट. मी शिवानी तुझ्या समोरच ओपन करू का? ओपन करू प्लीज, प्लीज. सो वाव. हा, आणि हँडमेड सोप्सची गंमत वेगळीच असते. आय लव्ह हँडमेड सोप. सो थँक्यू शिवानी. आणखीन दोन मैत्रिणी आहेत आपल्या, शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. त्यांच्या दोघींचा प्रधा नावाचा ब्रँड आहे. त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी गंमत पाठवली आहे. वाव, आज तो बिना बर्थडे की गिफ्ट की बरसात. ओ हा, फ्रिज मॅग्नेट आहे या स्पून शेपच. किती गोड आहे यार, सो क्यूट. आणि माझ्यापेक्षा माझ्या मुलालाच खूप आवडणार आहे हे फ्रिज मॅग्नेट. हे किती गोड आहे बघ ना, हे छोटे छोटे कप्स आहेत, किती छान आहे हे बघ, सो ब्युटिफुल. छान आहे हो, किती गोड आहे. आणि मला मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की लॉकडाऊनला मी थँक्यू म्हणेन, कारण बऱ्याच मैत्रिणींमध्ये, माझ्या अशा अनेक मैत्रिणी की ज्यांच्याकडे आहे ती कला, पण त्यांना त्या कलेला वाव या लॉकडाऊनमध्ये मिळाला. म्हणजे काहीतरी करून बघावं, कारण आपल्याकडे खूप वेळ आहे अशी इच्छा निर्माण झाली, आणि त्यामुळे वेगवेगळ्या, आय थिंक वेगवेगळ्या गोष्टींना जन्म मिळाला. सो आय थिंक दिस इज सो ब्युटिफुल आणि थँक्यू सो मच. दे, आणि यावेळेस जरासं वेगळं आहे, माझ्याकडून तुला एक गिफ्ट आहे. ही एक साडी आहे तुझ्यासाठी. दिस इज डायरेक्टली गोइंग दिल के करीब. आवडली? हो, क्यूट आहे ग, किती गोड कॉम्बिनेशन आहे. त्याच्यावर मस्त असा ग्रीन कलरचा स्लीवलेस मला तयार झाला सगळं. हो ना, हो ना. आणि मी इमॅजिन केलं तुझा ब्लाऊज कसा असेल. तुला युजली स्लीवलेस नाही तर हॉल्टर नेक्स वगैरे आवडतात ना? इथेच ठेवते सोफे के करीब. सो आता धमाल गप्पांना सुरुवात करूया. एकतर तू खूप सुंदर दिसतेस ॲज युजुअल. थँक्यू सो मच. आणि मला तुझे लॅशेस खूपच आवडतात. मी नेहमी तुझ्या लॅशेसचं कौतुक करते, तुला माहितीच आहे. आय थँक्यू, थँक्यू सो मच. सुदैवानी मा बाप की देन है. पण मा बापच्या देनवरती मी ते एक्स्ट्रा फिनिशिंग पॉलिशिंग करते. आणि मगाशी पण तू आतमध्ये मला म्हणाली होतीस, तर मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. सो दिस इज द मास्करा दॅट आय यूज. आणि हा तुझ्यासाठी मी जस्ट शॉपिंग करून नवीन घेऊन आले होते, पण ॲज यू सेड की तुला आवडलाय, सो हा तुला. हा सेम जो तू वापरलाय. हो, तर ब्रँड सांगायचा की नाही बॉबी ब्राऊनचा माहिती नाही, पण मी हाच वापरते. थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि मी नेहमी कौतुक करते तुझ्या आय लॅशेसचं, आणि मला नेहमी काय वाटतं माहितीये, तू फॉल्स लॅशेस लावतेस की काय? नाही. वाव, आता माझे पण डोळे असेच दिसतील छान तुझ्यासारखे. असेच दिसतील, पण मला तो एक टेक्निक आहे. नेहमी मी असं म्हणते की लॅशेस असणार मस्कराचं टेक्निक आहे, आणि मला बॉबी ब्राऊनचा मस्करा वर्षानुवर्ष एवढा आवडतो. मला शिकवशील? हो. थँक्यू सो मच.
एनी टाइम. वाव, आय एम सो हॅपी. सो सुरू करूया. येस, मी आत्ताच म्हणाले की डॉक्टर वकील अशा कुटुंबातून आली आहेस, तुझ्या घरचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड खूपच उत्तम आहे, आणि त्यात एक कलाकार, हे कसं काय झालं? आय थिंक बऱ्याच लोकांना माहिती आहे की नाही माहिती नाही, पण म्हणजे माझ्या आईची जी माहेरची फॅमिली आहे तिकडे सगळे 101 कलाकार आहेत. म्हणजे माझे मामा उत्तम बेलसरे पुण्याला असतात, सगळे उत्तम तबलावादक आहेत. भरतनाट्यम मंदिरमध्ये गेली अनेक वर्ष ते छान तबला वाजवतात आणि लोकांना ते बेलसरे माहितीच आहेत. त्यानंतर उत्तम गातात, फ्लूट वाजवतात माझे मामा. त्यानंतर माझी मावशी आहे, ती चारुशीला बेलसरे म्हणून, ती उत्तम गायिका आहे. सो आईच्या माहेरचं, माझी आजी स्वतःची उषा आजी होती, ती कथ्थक डान्सर होती आणि मोठी कथ्थक डान्सर. माझी मावशी आरती मावशी, ती गोपीकृष्णनकडे गेली अनेक वर्ष, म्हणजे खूप त्यांच्या इम्पॉर्टंट स्टुडंटपैकी एक होती. सो कलेचा वारसा आय थिंक मला वेलसऱ्यांकडनं मिळाला आहे. आणि बरीच वर्ष माहिती नव्हतं आईचा उत्साह, आई गायची माझी उत्तम गायची, डफळापूरकर सरांकडे शिकायची आणि भागवत सर म्हणून होते, तर ती फारच सुंदर गायची. आणि लहानपणी काय आपण टवाळक्यांमध्ये रमलेलो असतो, पण आईनी मला नाचाच्या क्लासला घातलं होतं, कथ्थकच्या क्लासला. आणि मी काय कंटाळला की जायचे नाही असं करत करत, पण नंतर इतकी आवड निर्माण झाली ना की हळूहळू असं वाटलं की चला नाचावं. आणि मग नंतर काय कॉलेजमध्ये असताना काय करायचं, आमच्याकडे असे लाईट्स होते आणि फोकस लाईट्स होते, तेव्हा नवीन नवीन बाबांनी घर बांधलं. आणि मग रात्री कॉलेजमधनं आले की रात्री दुपारी कॉलेजमधून सगळ्या आमच्या कामवाल्या बायका असायच्या, 4-5 बायका कंपल्सरी बसवायचे त्यांना, आजी बसायची आई ऑफिस, आणि त्याच्यामध्ये मी काहीतरी छान असं नाच परफॉर्म करायचे. कंपल्सरी होते तेव्हा, उत्तम करायचे. पण ती आवड आणि त्यांचं अप्रिसिएशन मिळाल्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला छोट्या गोष्टीसाठी थोडं अप्रिसिएशन करणारी माणसं तुमच्या कलेला दुजोरा किंवा कलेला पुष्टी मिळणारी माणसं आजूबाजूला असतील ना, तर तुम्हाला अजून ते करावं असं वाटतं. सो आय थिंक थँकफुली माझी आई, माझी फॅमिली आणि काही काळानंतर माझे बाबा सुद्धा होते, त्यामुळे इट ऑल मेड अ लॉट ऑफ डिफरन्स. युअर फॅमिली सपोर्टिंग. अच्छा, वा, मस्त. डॉक्टर आणि इंजिनियर आणि वकिलांच्या डिग्री न घेता मी मला असं म्हणेन की अभिनयाच्या डिग्रीमध्ये कुठेतरी आणखीन प्रगती करत राहिले. तुला एक बहीण आहे ना ग? दोन बहिणी आहेत मला. अच्छा. अमिता आणि निकिता. एक आता असते बेल्जियमला आणि एक असते ऑस्ट्रेलियामध्ये, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये असते. त्या चीज ती एन्व्हायरमेंटलिस्ट आहे आणि दुसरी आहे ती, तिने पण जॅपनीज केलं आहे आणि ती बेबी आता सध्या होम मेकर आहे सध्या. अच्छा अच्छा. पण या क्षेत्राशी निगडीत कोणीच नाही बहिणींपैकी? नाही नाही. त्यांना आवड होती, माझ्याबरोबर ऍक्टिंग करत असतात त्या फोनवर, पण तेवढंच त्यांचं चालू आहे. नाही, आवड नव्हती. कारण ऍक्च्युली मला आवड आहे, मला येतं हे करण्यासाठी मला रुईयाचं शेवटचं वर्ष यावं लागलं. सो तोपर्यंत मलाही माहिती नव्हतं. आणि इट वॉज लाईक आई म्हणाली की वर्षभरात ऑडिशनला गेले, मला सिलेक्शन झालं आणि ती एकांकिका करायचं ठरलं. पण मी म्हटलं कल्याणवरनं मी एवढं प्रवास करून कसं करू? तर निशी बसवणार होता, मंगेश सातपुते एक एकांकिका बसवणार होता. आणि तू पण रुईयाचे, आपल्याला माहिती आहे आपलं कल्चर काय. तुम्हाला खूप ज्युनियर आहेस ना? पण खूप जास्त. हो ना? हो दीदीजी. तर आपलं कल्चर म्हणजे इट्स, एकदा तुम्ही नाट्यवलयामध्ये गेला की तुम्ही तिकडचे होऊन जाता. खरं तसं झालं, शेवटच्या वर्षात झालं. पण ते मंजुळा आली त्या दिवशी, त्या वर्षी, तर आगा आगा डिग्री आली आणि आय थिंक दॅट चेंज माय लाईफ. पेक्षा सुद्धा मला माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे हे लक्षात येण्या, ही संधी मिळाली की अरे कर सकती हूँ क्या. त्याच्या आधी कल्याणमध्ये मी राहायचे तेव्हा समीर लिमय आणि प्रशांत वैद्यांनी लिटमस नावाची एकांकिका लिहिली होती. अच्छा. त्याला काय झालं, आईची हाऊस म्हणून मी त्या प्रॅक्टिसला लपून छपून जायचं रात्री. बाबा झोपले की आई हळूच दरवाजा उघडायची. हो, कारण रात्री कुठे पाठवता मुलांना असं व्हायचं. मग आई हळूच, मग खालनं एक शिट्टी वारायची काहीतरी त्यांचं होतं. मग आई हळूच दरवाजा उघडायची, एक बार आम्हाला चोरी पकडी गई. हो, मग आता काय करणार. मग नाही, बाबांनी एवढं काय ऑपोज नाही केलं. नंतर मी काय मागे बॅकस्टेज करायला जायचे, मग दोन तीन मुलींनी आयत्या वेळेस टांग दिली. टांग दिली म्हणजे त्यांना जमलं नाही. मग अचानक आता तू उभी राहा असं म्हणून
उभं कसं राहायचं, दीड पायावर की दोन पायावर, इथपासून तयारी होती. पण आय थिंक आपण तिथूनच शिकतो ना, तुमच्यावर सुरुवातीला कुठले संस्कार होतात हे खूप महत्वाचं आहे. आणि माझ्यावर सुरुवातीपासूनच ना चांगल्या दिग्दर्शकांचे, चांगल्या लेखकांचे संस्कार झाले. आणि बाळकडू चांगलं मिळालं की ते आपोआप निपचत जातो आपण चांगल्या पद्धतीने. सो थँकफुली माझ्या आजूबाजूला असणारी, मला भेटलेली माणसं खूप चांगली होती. वा वा. आणि मंजुळा किती साली होतं गं? 2001-2001. अच्छा. आणि मंजुळा तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता ना? हो, मी तुला म्हटलं ना की आपण हे पण करू शकतो आणि आपण हे केलेलं लोकांना आवडतंय हे खूप लाच केलं मला कळलं. मलाच नाही तर माझ्या आईला सुद्धा कळलं. मग आईने मला सांगितलं ठीक आहे, अभ्यास सगळेच करतात, मार्क सगळेच मिळवतात, तू पास झालीस तरी चालेल, परीक्षा दे. परीक्षा दे मात्र, ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर. माझी तयारीच नव्हती बसायची. ती म्हणाली बघ, परीक्षेला बसली नाहीस तर तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे, नापास होणार. बसलीस तर कदाचित पास होऊ शकतेस, कदाचित नापास. सो मी पास झाले त्या वर्षी. आणि फोटोशूट वगैरे करून फोटो वगैरे दिले आणि सी आय हियर, म्हणजे दामिनी, वादळवाट, मग आणखीन दोन मालिका प्रपोजल आपणच केली होती. अभिलाषा, 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 आय थिंक स्मिताताईंची अभिलाषा मध्ये मला एक वेगळा रोल होता. प्रपोजल नाटक, त्यानंतर लक्ष, हम बने तू मबने, आणि आता मालविका, म्हणजे येऊ कशी तशी मी नांदा. एक इंटरेस्टिंग जर्नी आहे, टेलिव्हिजन मधला माझा जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे. आणि सुदैवानी मला असं वाटतं की खूप छान छान कॅरेक्टर्स माझ्या वाट्याला आली आणि मला ती परफॉर्म करायला मिळाली. तरी सुद्धा आय विल कम बॅक टू मंजुळा, कारण खूप लोकांना माहिती नाहीये मंजुळामध्ये आदितीने काय कमाल केली होती. त्या वर्षीची सगळी बक्षिसं आदितीला होती. रुयाची एकांकिका होती मंजुळा नावाची, आणि त्या कॅरेक्टरनी तुला नेमकं काय दिलं गं आयुष्यात? आय थिंक त्यांनी काय दिलं हे समजण्याच्या वयातच नव्हते मी. 21 वर्षी आपण ती कॉलेजमधल्या शेवटच्या वर्षात. पण मला त्या कॅरेक्टरनी कॉन्फिडन्स दिला की आय गॉट टू पीप इन टू माय सेल्फ की भाई येतंय आपल्याला पढाई नाही पण तुला हेही येऊ शकतं. आणि मला खूप प्रेम दिलं गं लोकांनी, म्हणजे इतकं तुमचं कौतुक आई वडील करतातच, मित्रमैत्रिणी करतातच, पण बाहेरच्यांनी येऊन येऊन कौतुक करणं म्हणजे काय असतं हा माझ्यासाठी पहिला एक्सपिरियन्स होता. आणि मुठभर मास्क तडलंही होतं त्या काळात, ते मास्क काढून घेणारी माणसं आजूबाजूला असल्यामुळे ते काही फार राहिलं नाही. पण आय थिंक दॅट वॉज अ ओव्हरवेलमिंग फेज ऑफ माय लाईफ. मज्जा आली होती मला. नुसती डिरेक्ट कोणी केली होती मंजुळा? निशिकांत कामतनी. निशिकांत कामतनी डिरेक्ट केली होती. आता माय वन ऑफ द फायनेस्ट डिरेक्टर्स इन बॉलिवूड ऑल्सो आणि टॉलिवूड ऑल्सो. आता तो दुर्दैवानी आपल्यात नाही, पण मला असं वाटतं की कुठेतरी निशी याला बरं वाटत असेल की ही मुलगी माझ्या, आणि तिने छान तिचं मनापासून काम करून प्रोग्रेस. सो आय थिंक आय एम हॅपी की माझा हा प्रोग्रेस आय डेडिकेटेड टू हिम आणि ऑल माय डिरेक्टर्स. की मी म्हटलं ना मगाशी पुन्हा, तुमच्यावर संस्कार कुठले होता त्याच्यावर खूप माझ्यावर खरंच सुदैवानी चांगले संस्कार झाले. सो निशीने ती डिरेक्ट केली होती आणि माझ्या सगळ्याच मैत्रिणी, म्हणजे अमृता म्हणा, ममता म्हणा, मनवा म्हणा, क्षिती म्हणा, सगळेजणांना मागणं यायचं आणि सांगायला. तेव्हा असं नसतं ना की हिने मला काय सांगितलं, मी नाही ऐकलं. आपण त्या वयात नसतो की, आणि नाही सुदैवानी ना, मला असं नेहमी वाटतं आपण थोड्या वेगळ्या आहोत, आपण अशा नाही आहोत की आपल्यातली एक कोणीतरी पुढे जाते तर तिला मागे खेचावा. उलट आपण भरभरून तिच्यावरती प्रेम करू आणि तिला पुशच करू असं मला वाटतं. नक्की. तो मला खरंच पुश केलं, म्हणजे मला सांगायचं की एक प्रयोग चालू असताना रिहर्सल झाल्यावरती क्षितीने मला एक येऊन सांगितलं होतं, वाक्य ऐक ना तू हे असं घे. कारण तेव्हा कसं वाक्य काय घ्यायचं अक्कलच नव्हती मला ऍक्च्युली. आणि क्षितीने तुला ना जास्त काम केलं होतं माझ्यापेक्षा तिने. आणि ते खरंच ते वाक्य घेतल्यानंतर टाळ्या मिळाल्या. तो प्रयोग संपल्यावर मी तिच्याकडे बघितलं आणि मिठी मारली की दिस इज व्हॉट इज एक चांगला मित्र किंवा चांगली ऍक्टर इज ऑल अबाउट ना, की समोरच्याला काहीतरी चांगलं देणं. सो मला मजा आली या सगळ्या मैत्रिणींबरोबर काम करताना आणि रुयाच्या त्या आपल्या LCR मध्ये प्रॅक्टिसेस करताना आणि सगळे टीचर्स, म्हणजे आपले साने सर म्हणा तेव्हाचे, किंवा तापस सर, वैद्य सर, वर्षा मॅम, ही ना फक्त टीचर्स नव्हते, मुलांची काळजी घेणारी माणसं होती, म्हणजे पॅरेलल पेरेंट होते आपले. सो आय हॅव दोज फॉन्ड मेमरीज ऑफ रुया. त्यानंतर पहिलं व्यावसायिक काम कोणतं तुझं? याच दिवशी याच वेळी प्रतिमाताईंचं नाटक होतं. मी त्यात फार वाईट काम केलं होतं असं तुला वाटत नाही ग? मला, आपल्याला कळतं ना तेव्हा चांगलं वाईट हळूहळू कळायला लागलं असतं की मजा नाही आया, म्हणजे मजा नाही आया आणि मजा आया हे मला
कळण्याच्या त्या तारेवर मी चालत होते आणि मला ते हळूहळू कळत होतं, अरे ह्याच्यात मजा येते आणि ह्याच्यात नाही येत. तर त्याच सेम टाइमला मी दामिनी करत होते, दामिनी करायला सुरुवात केली. आणि दामिनीमध्ये एक छोटासा कॅरेक्टर होतं रेवा नावाचं, पण सुदैवाने ते मोठं होत गेलं आणि त्याला रिस्पॉन्स चांगला. तर आपल्याला कधी कधी गंमत कळतं ना की वंदू मावशी होती त्यामध्ये आणि प्रसाद पंडित आई वडील होते, तर ते करताना मजा यायची. पण याच दिवशी याच वेळी करताना मला एवढी मजा नाही यायची, का बरं काहीतरी. आणि ती मजा येणं किंवा न येणं काय आहे, मला विनय खूप वर्षांनी विनय काकांनी एक नाटक बसवलं माझं, विनय आपटेंनी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं डोळे बंद करून ना आंधळ्या माणसाला पण नाटक ऐकल्यावरती मजा आली पाहिजे, असा परफॉर्मन्स दिला पाहिजे आणि ना क्लोज टू रियालिटी परफॉर्म कर. की भाजीची फोडणी करताना किंवा झाडू पोछा करताना काय हे असे असे झाडू मारतात, नाही आपण बसून मारतो ना, आपले पाय दुखतात थोड्या वेळाने, मग आपण ते पाय झटकतो, मग पाठ दुखते. सो झाडू मारण्याच्या प्रोसेसमध्ये पण एक नॅचरल आपण आणू शकतो, नुसता झाडू मारला उभं राहून. त्यांनी मला ती गंमत एक्सपिरियन्स करायला शिकवलं, बारकावे. आणि ते एक्सपिरियन्स आपण जेव्हा करायला लागतो ते आपल्याला स्वतःला मजा यायला लागते. आपल्या जेव्हा आपण मजा घ्यायला लागतो ना ऑटोमॅटिकली आय थिंक समोरचा माणूस. आणि ती मजा पहिल्यांदा मी प्रपोजलमध्ये घेतली. अच्छा, मला ते कळलं की अरे ह्याच्यात मजा आहे, अरे आपण हे असं करून बघूया, अरे आपण असं. तर आय थिंक विनय काकांना पुन्हा एकदा प्रपोजल खूप नंतरच्या टप्प्यात आलं, 2013. सो बघ ना, मला युरेकाची फेज यायला इतकी 2001 ते 2013 गेली. तू विनय काकाबद्दल काहीतरी सांगत होतीस. सो अजब रसायन होतं, तुला पण माहिती आहे, आपण सगळेच मतलब वो एक अलग ही आदमी था. आणि मला खूपच गंमत वाटायची की काय बोलतात कळत नव्हतं. आणि जेव्हा ते गेले, माझं नाटक चालू झालं होतं तेव्हा ते गेले होते, म्हटलं हे दिलंय विनय काकांनी आपल्याला. किंवा आय वॉन्ट टू टॉक अबाउट स्मिताताई ऑल्सो, कारण का वादळवाट संपली होती आणि एक वेगळं कॅरेक्टर त्यांनी मला दिलं होतं. आणि ॲट द सेम टाईम त्याच्यानंतरच्या फेजमध्ये ना त्यांना बरं नसायचं काही, तरी इतक्या स्ट्रॉंगली यायच्या का त्या सेटवर, खमक्या होत्या, उभ्या राहायच्या. मी म्हटलं यार असं बनता आलं पाहिजे आपल्याला आयुष्यात की. पण तुझं कास्टिंग मी लावून धरलं होतं माहिती आहे का तुला, मला त्या आवडायच्या मला बस. आणि एक काय सगळ्यांनाच आवडायचं, एक असा एक्सपिरियन्स आहे की मी गाडीतनं एका फिल्मच्या शूटिंगला निघाले होते, स्मिताताई त्या फिल्ममध्ये काम करणार, मंदार देवस्थानची फिल्म होती. आणि माझी आई कधी नव्हे तर तयार झाली माझ्याबरोबर यायला, आणि स्मिताताई पुढे बसल्या माझ्या आईला. गाडीतनं माझ्याबरोबर लॉंग ड्राईव्हला यायचं, तर मी नवीन नवीन गाडी घेतली होती. सो तिचं स्वप्न होतं लॉंग ड्राईव्ह, ती अलिबागला शूटिंग करायला घेऊन गेले मस्त. आणि ती 3-4 दिवस राहिली आणि येताना मी तिला जे पाहिलं ते शेवटचं होतं. त्यानंतर आय डोंट सी हर बिकॉज आय लॉस्ट हर आफ्टर दॅट. आणि काही काळानंतर स्मिताताई पण गेल्या. सो मला वाटलं माझ्या फ्रंट सीटवर आणि बॅक सीटवर बसलेल्या दोघी बायका गायब झाल्या यार अचानक. सो इट हिट मी सो बॅडली त्या फेजमध्ये. पण अजूनही मला वाटतं की ते स्ट्रॉंगली दोघं जण माझ्या अजून कारच्या सीटवर बसले आहेत. आणि मला ती गाडी चालवण्याचा कुठल्याही पद्धतीची म्हणजे आयुष्याची गाडी चालवण्याचा कॉन्फिडन्स त्या दोघं देत आहेत अजून पण. जेन्युइनली आय वॉन्टेड टू शेअर मांडलं सगळं. हे किती साली होतं, आई किती साली गेली? आता 10 वर्ष झाली. 10 वर्ष स्टील मिस हर ऑफकोर्स. मला एव्हरी मी आता मूल झाल्यानंतर मला असं वाटतं अनेक गोष्टी आपल्याला तर रिअलाइज होतात की आपण जेव्हा आई होतो ना तेव्हा आपण आईच्या त्या रोलमध्ये जातो आणि मग आपल्याला ना बऱ्याच गोष्टी आपण आईला उलटं बोललेलो असतो. आपण आईला ग्रँटेड धरलेलं असतं आणि आपण आईला फाडफाड फाडफाड काहीतरी बोललेलो असतो कधीतरी. तेव्हा आई झाल्यावर असं वाटतं की अरे आपला मुलगा जर उद्या आपल्याला असं उलटून बोलला तर आपल्याला किती त्रास होईल आणि हा त्रास आपण दिला आईला. सो दिस वॉज अ टाईम टू रिपे, टू पे बॅक, टू से सॉरी. बट अनफॉर्च्युनेटली आय डोंट हॅव हर टू से सॉरी. दॅट हर्ट्स मी की चुका तर केल्या आता आपण, तू पण काय विचित्र वागले. पण नाव दॅट इन रिअलायझेशनच्या मोडमध्ये यू हॅव युअर मदर की हुम यू कॅन गो अप टू अँड से की चुकलं यार, चुकले बरोबर, वी से दॅट. बट अनफॉर्च्युनेटली नाव दॅट शी इज नॉट देअर, सॉरी कोणाला म्हणू, असं मला त्रास होतो मध्ये. आता इट्स ओके, आय मीन यू हॅव टू सेल थ्रू द. तू आत्ता तुझ्या मुलाचा विषय काढलास म्हणजे आई झाल्यानंतर. सो आई होणं हे तुझ्या आयुष्यात एक खूप मोठा ऑस्कर होता ना ग? मला ऍक्च्युली सुहासची लग्न झालं तेव्हा आय डोंट वॉन्ट अ बेबी. मला असं वाटलं की मी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे की नाही, माझी तयारी नव्हती असं वाटतं. त्यामुळे मला त्याच्यामध्ये पडायचं नव्हतं.
पण 9 महिने जे काही पॅम्परिंग केलं मी तर आता त्याला म्हणते आय एम रेडी फॉर अनदर वन, कारण 9 महिने परत पॅम्परिंग मिळणार आहे. आणि माझं आयुष्य 360 to 360 to 360 म्हणजे एवढ्या रोलर कोस्टर लेवलला चेंज झालं इन अ गुड वे, कारण माणूस म्हणून आपण इतके बदलतो हो ना. आणि आपली आपलं आयुष्यामध्ये आपण स्वतःसाठी जगत असतो, मूल व्हायच्या आधी नवरा असतो, आई वडील असतात, पण आपण सेंटर ऑफ एव्हरीथिंग इज आपण. मला झोप आली आहे मी झोपते, मला भूक लागली मी खाते, मला इथे जावंसं वाटतं मी जाते, मला शॉपिंग करावं असं, पण मूल झाल्यानंतर आईचं नाही, आईचं म्हणते मी, वडिलांचं काही थोड्याफार अंशी बदलतं पण 100,000% आयुष्य आईचं बदलतं. आईचं हा सेंटर बाजूला होतो आणि डायरेक्ट मूल हे सेंटर येतं, तो ती परीघ म्हणून तिच्या बाजूनी बाजूनी फिरत असते. सो पृथ्वीसारखी ती फिरत कॉन्स्टंट अशी फिरत असते आणि इथे सेंटरला ह्या ग्रहाभोवती ती सतत फिरत असते, त्यामुळे तिचे सगळे रेज इकडनं तिकडनं संस्कार हे ते सगळं मुलावर रिफ्लेक्ट होत असतं. आणि मला असं वाटलं की मी ही इथून इथे आले त्यामुळे माझा डायमेन्शनच चेंज झाला, आता मला किती बदलावं लागेल ना फिरताना. आणि त्या पद्धतीने आता अजूनही पण बदलतोच आहोत, बदलायचा प्रयत्नच करतोय. म्हणजे रात्री मला झोप आली म्हटलं झोपता नाही येत, जर मुलाचा अभ्यास घरी आला किती थकला असेल तरी आज त्याचं वर्कशीट करून घ्यायची असेल तर आपल्याला ती करून घ्यावी लागते. बरं आपण 40व्या वर्षी इतके अडा म्हणतो की मला नाही वाटत, तर तो 5व्या वर्षी किती अडा म्हणत असेल ना की मला नाही करायचंय, म्हणजे नाही करायचं हे करायलाच पाहिजे असं केल्यावर तुझं नाही बसत, मग त्यांच्या कलाने घेऊन ते करून घ्यावं लागतं. आणि किती टास्क आहे यार मोठा, आणि आपल्या आई वडिलांनी ते सहज केलं, आजी आजोबा आई वडिलांनी, तो म्हटलं मला असं वाटतं की आपल्याला काय परिस्थितीत वाढवलंय आणि आपण कसं वागलं ना त्यांच्याशी, आपण समजलंच नाही ना आपल्याला की आपण मोठे त्यांच्यामुळे झालो आणि आपण आपल्या मुलाला वाढवताना ते हार्ड कठीण परिस्थिती हार्डशिप्स आता आपल्याला कळत आहेत. तर येस, आपल्याला शांत राहिलं पाहिजे, चिडून कधी कधी तोल सुटतो, कधी कधी 2 फटके बसतात, पण ते रोज दिलं तर त्याची मजा नाही येणार, त्यामुळे आपल्याला आपली पेशन्स लेवल वाढवायला लागते आणि आपली इंटेन्सिटी टू टेल देम कमी करावी लागते. अरीन झाल्यानंतर सुद्धा एका फेज मधून गेलीस ना ग तू? खूप डिफिकल्ट फेज होती, कारण माझ्याकडे काय ना, मी माझी अगदी सगळ्यात लहान बहीण वाढत होती, छोटी होती, तेव्हा मी ऑलरेडी घराच्या बाहेर पडले होते, त्यामुळे ना मी लहान एका लहान मुलाचं मोठं होणं बघितलं नव्हतं माझ्या आजूबाजूला. आणि माझी मधली बहीण मोठी होत होती तेव्हा मला अक्कल नव्हती की आठवत नाही आता बाळाला कधी घेऊन, तर माझ्याकडे सुहासला पण आई वडील नाही, मला पण आई नाही, तर बाबा बिचारे किती सांगणार ना सांगून सांगून, आत्यानी माझ्या ठाण्याला असते तिने बिचारीने थोडे दिवस केलं, पण हे आपल्याला शिकायचं असतं. आणि एका डिफिकल्ट फेजमधनं मी गेले होते, कारण येणारे सगळेजण कन्फ्यूज करण्यापेक्षा त्यांच्या पद्धतीने ते आपल्याला सल्ले द्यायचे, पण प्रत्येकाचा सल्ला आई म्हणून ऐकायचा नस आणि ते इकडनं परत गेला पाहिजे हे खूप नंतर कळलं की मी आई आहे त्यामुळे मला काय वाटतं हे महत्वाचं आहे, हे खूप नंतर कळलं, पण ते कळेपर्यंतचा जो पिरियड होता ना तो खूप कठीण होता. आणि रात्री झोप लागायची नाही, मग बाळाला पुरेसं दूध येईल की नाही, पोस्टमार्टम स्ट्रेस किंवा डिप्रेशन म्हणतो ना ती डिप्रेशनची नाही म्हणणार पण तो एक फेज असतो, बेबी ब्लूज म्हणतो आपण त्याला, पण ते बेबी ब्लूज जर वाढत गेले तर त्यामुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो, तुमच्या फीडिंगवर परिणाम होतो. आणि माझ्यावर काही प्रमाणात तो परिणाम झाला होता, पण आय थिंक आय स्ट्रॉंगली केम आउट ऑफ इट जेव्हा मला रिअलाइज झालं की कुछ तो गडबड है, आणि ही गडबड जर पुढे चालू राहिली तर आपण असं नाही जगू शकत, यू हॅव टू स्नॅप इट आउट, तुम्हाला त्यातनं बाहेर पडायला पाहिजे. आणि मग 6 महिन्याचा असताना मला 4 महिन्याचा असताना डॉक्टर म्हणाले तुम्हाला जर गोळ्या घ्यायच्या असतील या फेजमधून बाहेर येण्यासाठी तर तुम्हाला फीडिंग बंद करावं लागेल मुलाचं. मी म्हटलं नथिंग डुईंग, आय विल फीड माय बेबी, 1 वर्ष 1.5 वर्ष मी फीड करणार, फीडिंग नाही बंद कर. आणि मग मी म्हटलं की कोणाचाही काही परिणाम नाही होऊन द्यायचा, मी बाहेर आले त्या फेजमधून आणि स्ट्रॉंगली बाहेर आले. देर इज अ थेरपी कॉल्ड क्रॅनिओसॅक्रल थेरपी, म्हणजे काय होतं तुमचं पोट दुखायला लागलं तुम्ही पोटाच्या डॉक्टरकडे जाता, नाक दुखायला लागलं नाकाच्या हात पाय जॉईंट दुखायला डॉक्टरकडे जातात, तुमच्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स होतो ना, पावभाजीवर तुम्ही पाणीपुरी पण खाल्ली, पाणीपुरीवर तुम्ही दहीवडे पण खाल्ले तर एक इम्बॅलन्स, बरोबर तसा तुमचा केमिकल इम्बॅलन्स झाला तर त्याच्यावरती पण तुम्हाला बोलून किंवा कधी औषध घेऊन उपचार तर करावे लागतात ना. सो दिस थेरपी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा इम्बॅलन्स ते सुधारण्याचं काम करतात. आणि माझी मैत्रीण आहे यास्मिन म्हणून, तो तिने मला ती थेरपी दिली आणि इट इज अबाउट टॉकिंग,
बोलणं, झोपून तुमच्या बॉडीला शांत करा. अच्छा. आपल्याला गरज असते ना, आपण इतके धावत असतो, पळत असतो आणि आपल्याला कळतच नाही की कशाच्या मागे धावतोय. तेव्हा तुम्हाला थांबा, शांत व्हा. आयुष्यात स्पीड ब्रेकरची गरज असते इंटरवल्स ना. हायवेवर हायवेवर ना आपण धावत असतो आणि 160 स्पीडने जाताना पटकन स्पीड ब्रेकर आला तर आपण उडतो. तेव्हा आपला वेगच जर 100 ठेवला असेल तर स्पीड ब्रेकरचं उडणं कमी होईल ना. तर मला असं वाटतं की आई झाल्यानंतर ही आपल्याला ते 160 वरनं डायरेक्ट आपण 80 येतो आणि त्याच वेगाने चालायचं असतं हे आपल्याला लक्षात येतं हळूहळू. आणि तीच फेज ते रिअलायझेशन साठी मला वेळ लागला थोडासा, पण दॅट थेरपी हेल्प मी, त्यांनी खूपच मदत झाली मला. आणि एका पॉइंटला आपण जाड झालेला असतो, आपली स्किन, आपला हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो, आपल्याला आवडत नसतो आपण की काय जात आहे माझं, मी लक्ष नाही देते. आणि 16 असताना मी ठरवलं नाही मला हे आता स्ट्रॉंगली उभं राहायचंय. आणि मी आयुष्यात कधीच धावले नव्हते, म्हणजे मी जिमनॅस्ट होते, मी स्विमर होते, मी टेबल टेनिस प्लेअर होते, पण मी आयुष्यात कधीच धावणे रनिंग कधीच केलं नव्हतं आयुष्यात. तर माझी एक मैत्रीण आहे श्रुती गांधी, ती म्हणाली काही नाही, ती सकाळी रोज फोन करायची मला पिकअप करायला यायची आणि मला उतरून घेऊन जायची धावायला 6 आणि असे मित्रमैत्रिणी पण आजूबाजूला असणं खूप आवश्यक आहे की त्यांना कळतं की हिला आत्ता माझी गरज आहे आणि तेव्हा ते येतात, उभे राहतात. सो थँक्स टू ऑल माय फ्रेंड्स की जे माझ्यासाठी उभे राहिले. आणि सुदैवाने तुझ्या आयुष्यात खूप मित्र परिवार आहे ना. माझ्यामुळेच नाही पण माझ्या नवऱ्यामुळे पण आहे, कारण त्याचा मित्र परिवार पण खूप मोठा आहे. आणि मी धावायला लागले ग, आणि काय माझं एनर्जी ना ते निगेटिव्हिटी बाहेर गेली. रडून कधी कधी कॉन्कर करायचं की आता 10 करायचे आहेत वा, तर ते करायचे. आणि मग मी मॅरेथॉन धावायला लागले, 1 लागलं वा, पण मी बारीक झाले छान, मी मॅरेथॉन धावायला लागले. आणि मी 21 मॅरेथॉन 2:10, 2:15, 2:20 या टायमिंग मध्ये मी सातारा मॅरेथॉन कम्प्लीट केली. आणि तेव्हा ना माझा नवरा पण उभा राहिला, कारण तो मला साताऱ्याला सोडायला आला, घ्यायला आला. अच्छा. सो खूप गोड आहे ना, तो चांगला आहे, तो चांगला माणूस आहे यार. आय मीन अशी माणसं खूप कमी असतात समाजात. नवरा म्हणून, मित्र म्हणून आपण बाजूला ठेवूया, पण एक आपल्या आयुष्यात चांगला माणूस आहे हे खूप मी अभिमानाने सांगू शकते. आणि माझीच नाही तर माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी उनको तो दहेज में मिला आहे, मेरे दोस्त दहेज में मिले. त्यांना सांभाळायचं, त्यांना हे तर त्याला अपरिहार्य आहे. सो मी कधी कधी आमचं गंमत म्हणून, आपलं जर भांडण झालं ना तर माझी मित्रमैत्री म्हणतात आम्ही सुहासची बाजू घेणार. म्हटलं आमचं भांडण झालं तर मी पण त्याचीच बाजू घेणार. सो ओव्हरऑल आय थिंक तो असल्यामुळे म्हणा किंवा धावण्यामुळे म्हणा, आपण ना आपल्या फेजवर कॉन्कर केल्याचा फील असतो की मी त्याच्यावरती जिंकलं, स्वतःला मात केली. आणि ते फील मला त्या मॅरेथॉन्स धावल्यानंतर आलं आणि मग मी काम चालू केलं. आणि मग बने मिळाली, हम बने तुम बने नावाची जी मी सिरियल केली, तर मला ती आवडली का माहितीये, पेरेंटिंग म्हणजे पालकत्वावरती होती. आणि मी आता त्या फेज मध्ये होते की जिथे मला मुलाला योग्य पद्धतीने वाढवण्यासाठी त्याची गरज होती. की मी म्हटलं ना तुला की देव बघत असतो, आई वडील त्यांनी माझे घेऊन टाकले किंवा मला पेरेंट्स नाही दिले किंवा सुहासला पेरेंट नाही, पण माझ्या आयुष्यात त्या मावशी रूपी लोक किंवा हे सल्ले देणारी माझी ही सिरियल दिली की त्यातनं मला नुसके मिळाले की हे प्रश्न येणारच आहेत पुढच्या वेळेस, त्याची मुलांना पटतील अशी उत्तर कशी द्यायची. सो ऑल्टरनेट प्लॅन ना तो रेडी करून ठेवतो. माझा विश्वास आहे, एनर्जीजवर विश्वास आहे की एक हात ते देत आहे तर दुसऱ्या हाताने भरभरून देतो सुद्धा. आणि त्यांनी दिलंय, सो ग्रॅटिट्यूड, थँकफुल. आणि खरंच माझ्या आजूबाजूच्या माणसांबद्दल पण मला खरंच खूप बरं वाटतं, ही माणसं माझ्या आजूबाजूला आहेत. ए सुहास कुठं भेटला तुला? हे बघ माझ्याकडे त्याची आमची ठरवलेली 2 उत्तरं आहेत, खोटं उत्तर आहे खरं उत्तर आहे. का खोटं का बोलशील तू? म्हणजे आम्ही सांगतो कॉमन फ्रेंडच्या पार्टीत भेटला. आणि खरं उत्तर आहे मॅरेटल साईटवर भेटला. खरं .com सिरियसली? आम्ही ते कोणाला सांगितलं नव्हतं, दिस इज दिलके करी. ते काय सांगायचं होता, भेटलो कुठेतरी असं आमचं. आणि आम्ही भेटलो कारण तो वी आर पोल्स अपार्ट, म्हणजे आम्ही अगदी वेगळे, कम्प्लिटली वेगळी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, माझ्या एनर्जीला तो काम करतो आणि त्याच्या शांतपणाला मी खळखळाट देते. सो दॅट इज हाऊ आम्ही कॉम्प्लिमेंट करतो एकमेकांना. तर तो भेटला, भेटल्यानंतर आम्ही कोणालाच माहिती नव्हतं. तसं काय झालं त्या फेजमध्ये, आई गेली
आणि आईच्या एका फोनची मला सतत दोन फोनची सतत, कसं झालं शूटिंग सकाळी जाताना रात्री येताना मधल्या दुपारच्या वेळात, आणि ते ना फोन मी मिस करायला लागले. आणि मी म्हटलं अरे कोणतरी पाहिजे, आणि त्या काळात मी कोणाला डेट पण नव्हते करत, त्यामुळे ते कोणीच नव्हतं माझ्या आयुष्यात. नंतर मग मी म्हटलं चल काहीतरी करूया. तर मी तेव्हा वडाळ्याला आजीकडे राहायचे, माझ्या आई बाबांची आईची आई आणि बाबा. तर मग मी स्वतःचं नाव रजिस्टर केलं, कोणालाच माहिती नाही, हो कोणालाच माहिती नाही. आणि मग माझी नेबर होती एक मिंटी म्हणून, आम्ही जायचो की आपण आपल्याला काय कंडिशन्स पाहिजेत, हे हवंय, हे नकोय, हे असं एक अशी लिस्ट काढली. आणि मग त्यातनं सुहास, मग मी फोन केला त्याला आणि मग त्यांनी केला मला, आणि मग आम्ही चॅट केलं आणि मग भेटलो, मग बोलायला लागलो. आणि म्हटलं हां बरं आहे, जरा बरं आहे म्हणण्यापेक्षा आय वॉज फाइंडिंग, आय थिंक दॅट टाइम वेन आय स्टार्टेड डेटिंग हिम, मी माझ्या आईला शोधत होते कोणामध्ये तरी. आहे ना, आपल्याला पाहिजे असतो ना आपल्यातला हरवलेला माणूस. सो आय थिंक ते पॅम्परिंग, कारण तो वयाने माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे, ती ना माझ्यात एक आई मिळाली मला. आणि नंतर मग हळूहळू की हा फक्त आई नाही आहे तर हा एक चांगला माणूस आहे, हा एक चांगला ह्युमन बिईंग आहे, हा एक चांगला नवरा आहे. काय ना, बॉयफ्रेंड आणि नवरा ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. एक चांगला नवराचे कॅरेक्टरिस्टिक्स ना खूप वेगळे असतात आणि एक बॉयफ्रेंडचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे असतात. नवरा आपल्याला ना स्त्रीला बाई म्हणून एक सेटल्ड माणूस किंवा ज्याच्या बरोबर मी आयुष्य काढू शकते असा कॉन्फिडन्स मिळणं ना खूप आवश्यक असतं, आणि मला तो त्याच्याबरोबर मिळाला. वा, म्हणजे नवरा जो आपला असायला पाहिजे. की नेहमी वादळवाडमध्ये एक वाक्य होतं अभयने लिहिलेलं की ह्या माणसाच्या मुलाची आई मला बनायला आवडेल, अशा माणसाशी आपण लग्न करावं, तो आपला नवरा असतो. मला ते कधीतरी फिलिंग आलं त्याच्याबरोबर की मी तुला म्हटलं ना मला मुलांची अशी फार आवड नव्हती, पण एका पॉइंटला मला असं वाटलं की बस ह्याच्या मुलाची आई बनायला मला आवडेल, तेव्हा वी डिसाइडेड की आपण बेबी करूया. वा, सो तिथे भेटला तो आणि मग आम्ही 3 वर्ष लिव इन रिलेशनशिप मध्ये होतो. आणि माझ्या बाबांना माहिती होतं, बाबांना सांगितलं बाबा बघा लग्न करून 4 आठवड्यात महिन्यात वेगळं होण्यापेक्षा आपण एकमेकांना ताळून घेऊया, आणि त्याचं पण तेच ओपिनियन होतं. आणि मग आम्ही राहिलो एकत्र, मग आम्हाला वाटलं की भांडण होत आहे, मग आम्ही वी सेपरेटेड. एक वर्ष आम्ही काही हे नाही, मग एक वर्षानंतर परत वी आम्ही परत एकमेकांशी बोलायला लागलो. आणि असं वाटलं नाही यार मला झेलणार आणि तुला झेलणार आपण असं आहोत एकमेकं, मला परत ये घरी. पण तेव्हा आय वॉज व्हेरी हेडस्ट्रॉंग की मी म्हटलं आता लग्न करूनच मी आतमध्ये येणार तुझ्या घरात. सो मग आम्ही लग्न केलं 2013 आणि मग मी आले आणि हे आमचं घर आहे. एक घर खूप छान आहे तुझं, खूप सुंदर घर. मी म्हटलं ना हे सब माझ्या मित्रमैत्रिणींसाठी आहे. कधी कधी गंमत अशी होते, आधी ती कुठे आहेस, तू आज पार्टीला येणार आहे का, म्हणलं हा कुठे आहे बघते जमलं तर येते. नाही नाही तुझ्याच घरात आहे म्हणून विचारलं. इथे सगळेजणी असतात आणि तुला तुझ्याच घरी बोलवतात. मला आवडतं ते की लोकांनी येऊन आमच्या घरात जेवावं राहावं, कारण आमच्या फॅमिलीत माणसं नाही आहेत ना ग, ती कुठेतरी कमी आमची ती मित्र सगळे भरून निघतात. आणि बरं वाटतं आम्हाला, आम्हाला दोघांनी आवडतात माणसं घरात असलेली. आणि असं वाटतं की माणसं जेवढी येतात ना तेवढी मुलावर चांगले संस्कार होतात. ती संस्कार करणारी आजी नाही आहे ना आमच्याकडे, तर संस्कार करणारे मित्रमैत्रिणी हवेत ना. म्हणजे अमृता मावशी येते, मग अमृता मावशी आरीला काहीतरी एक गोष्ट सांगते, ममता मावशी येते तिची मुलं येतात मग ती काहीतरी सांगतात, त्यानंतर मनवा मावशी येते ती आणखीन काहीतरी त्याच्याबरोबर काहीतरी ते बोर्ड गेम करत बसते. सो हे हवं असतं ना आपल्या मुलांना, फक्त आईनी सांगितलेलं बाबांनी सांगितलेलं पेक्षा माणसांनी आजूबाजूच्या सांगितल्यावर खूप फरक पडतो, आणि त्यांच्या वयाच्या मुलांनी सांगितलं तर खूपच फरक पडतो. आणि मी तर अशा प्रकारची आई आहे की बापरे ह्याला इथे पाठवायचं की नाही, चिखलात लोळू दे, लोळून येऊ दे घरी, त्याची त्याला आंघोळ करू दे. सो आपल्या वेळी बरं होतं यार, कोणाकडे जायचं म्हटलं तर 10 वेळा ह्याचं दार ठोकू का, याची आई उघडेल का, उघडलं तर पाठवेल का, पाठवलं तर ह्याला लागेल तर मला काही बोलेल का, इतके प्रश्नच नाही यायचे. मनात आलं समोरच्याचा दरवाजा ठोकला, ते मूल बाहेर आलं आणि आपण खेळायला हुंदडायला निघालो, इतकं सोपं होतं. तर मला असं वाटतं हे सोपेपणातच गंमत आहे ना, मला तसंच जगायला आवडेल त्याच्या माझ्या मुलाबरोबर, आणि हेच संस्कार द्यायला आवडतील मुलाला. वा, म्हणजे मी गमतीने म्हणते की किटी पार्टी आपलं बर्थडे पार्टीज मॉलमध्ये ठेवण्यापेक्षा मुलांना घरी बोलवून आपल्या हाताने करायला लावून त्यांना हातात औक्षणाचं ताट देऊन, औक्षण म्हणजे काय असतं, आपल्या मित्राचं औक्षण करूया हे शिकवण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. मस्त, किती गोड विचार आहेत तुझे. क्लोज एकदम मिडल क्लास आहेत, पण माझे तसेच विचार आहे काय करणार आता, की ठीक आहे हेच दिलं पाहिजे ना यार मुलांना. तर आपण हे सगळं आई वडिलांनी आजीनी घडवलेले संस्कार आहेत ना. येस, आणि
मला अभिमान आहे त्याचा की हे आहे माझ्याकडे. आजकालच्या धावणाऱ्या जगामध्ये सुद्धा कुठेतरी मला तो स्पीड ब्रेकर माझा समोर आहे माहिती आहे. तुला आठवतंय आपण कुठली तरी सिरियल एकत्र करत होतो, आय थिंक अर्धांगिनीच का काय मला नक्की आठवत नाही आहे, पण त्यावेळेला तू मला सुहासबद्दल सांगितलं होतंस की सुलेखा कोणीतरी आहे आयुष्यात आणि असं मला वाटतंय की असेल. आणि त्यावेळेस ना तू लॉ ऑफ अट्रॅक्शन करत होतीस. आठवलं है ना, आठवलं आणि त्याला अट्रॅक्ट केलंच माझ्याकडे. मला आठवतंय अर्धांगिनीच्याच वेळेस आई गेली होती, आठवतंय? हो हो. स्वप्नील बरोबरची सिरियल होती तीच ना, आणि आई ऍडमिट झाली होती आणि अशी कल्पनाच नव्हती की जाईल, आणि तेव्हा आय वॉज अट्रॅक्टिंग, आय वॉज डुईंग लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि खरंच म्हणजे मी तुला म्हटलं ना की आपण जे विचार करतो ना तीच माणसं आपल्या आयुष्यात येतात. म्हणजे आपण जर निगेटिव्ह विचार करत राहिलो ना तर मी एक्सपिरियन्स केलं की माझ्या आयुष्यात त्या काळात येणारी माणसं खूपच निगेटिव्ह होती. मग आपण एका पॉईंटला म्हणतो की गडबड आहे काहीतरी, आपण बाजूला होतो आणि आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आणि मग तीच माणसं आपण अट्रॅक्ट करतो आणि तीच माणसं येतात आपल्या आजूबाजूला. आणि हे खूप खरं आहे, म्हणजे सगळ्या बघणाऱ्या प्रेक्षकांना पण माझा त्यातला काही गाढा अभ्यास नाही आहे पण अनुभव आहे की पॉझिटिव्ह बोलत राहा, म्हणजे चांगलं बोलत राहा आणि समोरचं जरी खोटं असलं तरी, म्हणजे आपल्या आयुष्यात खूप काहीतरी चुकीचं चाललं आहे तरी सुद्धा खरं बोल, म्हणजे तरी सुद्धा पॉझिटिव्ह बोलत राहायचं. तेव्हा मनस्थिती नाही होत. मला कोणीतरी एकदा सांगितलं होतं की मी खूपच एकदम अशा खराब मनस्थितीत होते, एकदम बेकार मनस्थितीत होते आणि मला सांगितलं तू मॅजिक कर. मी तर म्हटलं काय मॅजिक मॅजिक, अमृतानेच सांगितलं. नाही अमृता नसेल, दुसरं कोणतरी होतं, कारण अमृता ने नाही सांगितलं मला आठवतंय. मॅजिक कर, मी म्हटलं वाचायला सुरुवात केली, म्हटलं हे काय फालतूगिरी, माझं डोकं चालत नाही आणि पॉझिटिव्ह कसला विचार करू तू म्हणतेस. आणि पण मी म्हटलं चल आपण करून बघूया, आणि ते थॉट्स यायचे निगेटिव्ह. म्हणजे कधी कधी आपण अगदी एक्स्ट्रीम लेवलला जातो ना, आत्महत्येचे पण थॉट्स येतात, पण आपण त्याला कॉन्कर करायला पाहिजे की काय महत्वाचं आहे, आयुष्य की मृत्यू. आणि पळून जाणारा मृत्यू इम्पॉर्टंट आहे की तुमचा चांगला आलेला अभिमानाने आलेला मृत्यू इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला ना डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. आणि मी नेहमी म्हणेन की मला अभिमानाने मरायला आवडेल कुठल्याही फेजमध्ये. सो ते आधी राग यायचा त्या पुस्तकाचा, मी हळूहळू ते प्रॅक्टिस करायला लागले ना, म्हटलं नाही ह्याच्यात काहीतरी तथ्य आहे आणि व्हायला लागलं ते. आणि माझा स्वामींवर विश्वास आहे, माझी एक मैत्रीण आहे भारती नावाची, आता मी पहिल्यांदाच एव्हर कॅमेरा समोर तिचं नाव घेते, टाउनला राहते, कल्याणचीच होती. आणि मी एकदा परीक्षा संपून ट्रेनमधनं आले होते, चालले होते आणि मला माहिती नाही, मला पेपर काही चांगला नव्हता गेला तर मी अशी रडत होते आणि ती समोर बसली होती, काही मुलगी रडते काही मुलगी रडते, मला विचारलं, मी म्हटलं मी नापास होणार आहे, मला पेपर नाही चांगला गेला, एक बेकार. त्या त्या वेळेतली ती ती दुःख असतात ना, किती छोटं दुःख होतं, नापास झालं तर नापास झाल्याचं काय फरक पडला असतं, पण ते दुःख असतं. आणि तिने मला ना एक स्वामी समर्थांचा अंगारा दिला आणि प्रसाद दिला आणि पास झाले. नंतर बरीच वर्ष तिची ओळख नव्हती, भेट नव्हती, काही नाही. मग एकदा परत ती मला भेटली, मग आमचा कॉन्टॅक्ट झाला, मग मी तिच्या लग्नाला गेले, परत आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता. आणि परत मी आयुष्यात ना एका खूपच कठीण परिस्थितीतनं जात होते, खूप सगळं अगदी वाईट 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 घडत होतं. आणि तिचा अचानक फोन आला ग मला की काय झालं, कशी आहेस तू. मी तिला सांगितलं असं 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 आहे बरी. तिने मला ना स्वामींची एक मूर्ती दिली आणू आणि ती घरात ठेवली. आणि मला असं वाटतं की त्यांचे आशीर्वाद पुन्हा तिच्या रूपाने माझ्याकडे आले, भारतीच्या रूपाने. आणि परत सगळं छान घडायला लागलं ग. आणि परीक्षा तर स्वामी घेतातच, पण आपण त्या परीक्षेला सामोरं पण जातो. आणि जेव्हापासून स्वामी माझ्या घरात आले, माझ्या आयुष्य, मी रोज प्रार्थना करतेच किंवा जप करतेच असं नाही, पण माझ्या मनात आहे की त्यांच्यामुळे आज जे काही चांगलं चाललंय माझ्या आयुष्यात ते चांगलं आहे, त्यामुळे श्रद्धा आहे त्यांच्यावर. आणि तीच महत्त्वाची आहे ना, तुम्ही एखाद्या शक्तीवर श्रद्धा ठेवणं, त्या श्रद्धेने तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी दिवसात ना एकदा करा, महिन्यात ना एकदा करा, ते किती वेळा करतायपेक्षा किती मनापासून करताय जास्त महत्त्वाचं, क्वालिटी. सो थँक्यू भारती. आणि असं होतं ग की मला जेव्हा असं काहीतरी विचित्र मनस्थिती असते, परिस्थिती, तेव्हा तिचा फोन येतो. अच्छा. सो ती माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या स्वामींनी पाठवलेली ती एक माझी तारणहार आहे असं वाटतं मला. वा वा वा. पण असं कोणीतरी असायला पाहिजे ना आयुष्यात. हो, आणि आउट ऑफ द ब्लू आलेले असे लोक तर असायलाच पाहिजेत. अरे ते मगासपासून तुझ्या आई वडिलांविषयी आपण इतकं भरभरून बोलतोय, त्यांची ओळख करून दे ना. माझ्या आई आणि बाबांचं लफडा मॅरेज आम्ही त्यांना म्हणायचो, लफडा मॅरेज होतं. कारण बाबा माझे डॉक्टर होते आणि त्याच हॉस्पिटलमध्ये आई नर्स होती. तो ऑपरेशन करता करता डोळा मारला आणि पटवली आईला असं मी चिडवायचं त्यांना. तर येस, त्यांचं लव्ह मॅरेज होतं.
आय वॉन्ट से आयडियल लव्ह मॅरेज होतं, कारण की आम्ही पण भांडणं बघितली आणि ते पण एकदम विरुद्ध टोकाची माणसं होती. पण मला असं वाटतं त्या त्या दोघांनी इंडिव्हिज्युअल म्हणून आमच्यावर वेगळे संस्कार केले. म्हणजे बाबांनी वेगळे संस्कार केले, आईनी वेगळे संस्कार केले आणि ते घेऊनच कुठेतरी आम्ही पुढे आलो. तर बाबा डॉक्टरची डॉक्टरकीची प्रॅक्टिस कल्याणमध्ये करायला लागले. त्यानंतर बरीच वर्ष बाबा KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पण CMO होते, चीफ मेडिकल ऑफिसर होते. मग त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. काही कारणानंतर त्यांना लिहायचा जरा इश्यू व्हायला लागला. मग ते शेअर्समध्ये होते आणि अगदी ते जाई जाईपर्यंत आम्हाला सांगत होते की शेअर्समध्ये लक्ष घाला, तो एक अभ्यास आहे. तर मी काही लक्ष नाही दिलं, चल शेअर त्याला काय आपल्याला कळत नाही. पण मला असं आता ते गेले काही आणि शेअर्स ते खूप करायचे की हे शिकून घ्या, हे शिकून घ्या, आणि तो एक वेगळा अभ्यास आहे. पण गंमत सांगते तर काही दिवसांपूर्वी मी ना ट्रेनमधनं जात होते आणि त्यानंतर शेअर्सचा विषय कोणीच काढला नाही, कधीच काढला नाही. आणि एक मला ना ट्रेननी ट्रॅव्हल करत होते आणि एक केबिन मिळालं कुपे. तर मी आणि समोर एक म्हातारे आजोबा असे बसलेले होते, साधारण 80 वयाचे, डोंबिवलीलाच राहतात. मी काकांचं नाव विसरले पण ते त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. कुलकर्णी गुजराती येते, कुलकर्णी नाही गुजराती येत काहीतरी. तर ते काका माझी सिरियल बघायचे, मग त्यांनी माझं कौतुक केलं असं तसं, म्हणजे मालविका आवडते वगैरे. आणि मला अचानक ते शेअर्सविषयी बोलायला लागले, बाळा तू शेअर्समध्ये पैसे घाल. आणि सेम डिक्टो जे माझे बाबा म्हणायचे ना, तेच वळण. मी घळाघळा रडायला लागले ट्रेनमध्ये, त्या अनोळखी माणसाचं. मलाच कसं तरी आलं की मी असं कधीच करत नाही आणि काय झालं मला. तर मला असं वाटलं परत बाबांनी मला एक चावी मारायला किंवा एक डुसकी द्यायला माणूस पाठवला की लक्ष घाल. आणि मी आजोबांना प्रॉमिस केलंय की मी शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणार आणि ते शिकून घेणार आहे. सो आज यानिमित्ताने मी परत मला स्वतःला रिमाइंड केलं की आपल्याला हे करायचंय. सो बघ ना, म्हणजे माझ्या आयुष्यात नेहमीच कुठल्या ना कुठल्या रूपात ना माझी हरवलेली माणसं येत राहिली आहेत. फक्त मग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येतात, पण आपल्याला त्या क्षणी ती ताडता आली पाहिजे की आईने पाठवलंय, येस माझ्या मैत्रिणींनी पाठवलंय, येस माझ्या काकांनी पाठवलं. आपल्याला कळलं पाहिजे की पुन्हा पुन्हा सल्ले घेऊन पुन्हा पुन्हा त्या त्या सिच्युएशन निर्माण का होतात आपल्या आयुष्यात. कारण आपल्या आपल्यावर संस्कार केलेले चांगल्या आई वडीलच नाही म्हणणार, पण चांगल्या माणसांची अशी इच्छा असते वरती गेल्यानंतर. ती इच्छा वर गेल्यावर एवढी प्रबळ होत असेल ना की ते आपल्याकडे ते पाठवतात ती माणसं करून घेण्यासाठी. तसं मी आमच्या मावशींना म्हणते, आरींच्या जन्मानंतर 17 दिवसापासून त्या माझ्याकडे आहेत. अच्छा. सुरुवातीला त्या काय नाव त्यांचं? कमल मावशी. कमल मावशी, रंजना मावशी, मनोज, शंभू किंवा सरिता मावशी. तर आरींच्या जन्मानंतर माझं जरा असं चिडचिड असतेच ना आपली, म्हणजे डिलिव्हरी नंतर आपण चिडचिड चिडचिड करतो, सगळं आयुष्य बदल असतं, झोपेचं टायमिंग बदल, आपण तितर पितर असतो, भिरभिराट असतो. तर मी त्यांच्यावर खूप ओरडायचे आणि मला पॅसिफाय करायला परत कोणी मोठं माणूस नसायचं, त्यामुळे त्यांच्यावरच ओरडायचे. मग त्या म्हणायचा ताई मी उद्यापासून नाही येत, कारण का, कारण काय, मला या फॅनचं बटन ऑन नाही करतात, काहीतरी फालतू कारण सांगायचं आमच्या मावशी. मला या फॅनचं बटन चालू नाही करतात. का नाही येत? नाही, तुमचा मुलगा माझ्याकडे रडतो. आणि आज टचवूड सुदैवाने अशी परिस्थिती की गावाला त्यांनी खोली घातली आहे, त्यामध्ये आरींचे फोटो लावले. ते म्हणाले की हे मी आरींसाठी हे केलेलं आहे, मी आरींचे फोटो लावलेत त्या रूममध्ये. सो हे किती टचिंग आहे ना, की आता त्या म्हणतात की आता तुम्ही काढून टाका, तुम्ही टाकलं तरी मी जाणार नाही. अरे वा. सो मतलब हे पाहिजे ना या आपल्याकडे. आणि माणसं ती नेहमीच सांभाळली येत नाही आहेत, म्हणजे माझ्याकडे माझी मूठ पूर्ण आहे आणि ही व्हेरी स्ट्रॉंग आहे. वा. मग एवढी 5 माणसं तरी आपल्याकडे असणं आवश्यक आहे, ती आहेत माझ्याकडे. 5च नाही तर माझ्याकडे दोन्ही मोठी स्ट्रॉंग आहे. वा. आय ऑलवेज से की कोणाला बुका मारायची वेळ आली किंवा कोणाला द्यायची वेळ आली तर माझ्या दोन्ही मुठी भरलेल्या आहेत. वा वा वा, किती सुंदर. आदिती, तुझ्याकडे या ज्या सगळ्या मावशा आहेत कामाला, ज्या अरिनला सांभाळतात, त्यांच्यामुळे तू बिनधास्त बाहेर जाऊन काम करू शकतेस ना. आणि आता तू एक उत्तम भूमिका करतेस मालविका. आणि फर्स्ट टाइम नेगेटिव्ह रोल करतेस का तू? हो. कसं वाटतं? तू म्हणालीस की मी झीच्या एका वन ऑफ द इंटरव्ह्यूजमध्ये पण म्हटलं होतं की एक झाडाचं बी लावणारा एक माणूस असतो आणि त्याला पाणी घालतो, खत घालतो, मग ते झाड हळूहळू मोठं व्हायला लागतं. मग त्याची बायको येऊन ते खत पाणी घालते, मग त्यांचा मुलगा येऊन खत पाणी घालायला लागतो, मग त्यांच्या घरातली काही कामवाली मंडळी, मग हळूहळू झाड मोठं होत राहतं. पण जेव्हा परत तो माणूस ज्यांनी बी पेरलं येऊन त्या झाडाला खत पाणी घालतो किंवा त्या झाडाला थोडंसं झाडाशी बोलतो, तेव्हा होणारी त्याची वाढ खूप वेगळी असते. सो झी मराठी माझ्यासाठी ते आहे
की त्यांनी वादळामध्ये मी काम करायला लागलं ते बीच पेरलं आणि पुन्हा आज मालविकाच्या रूपाने ते आणखीन डवरलं कारण त्यांनी आणखीन लाड केले. त्यांनी पुन्हा झीनी माझे आणखीन पॅम्पर केलं मायातल्या कलाकाराला. सो तो बाबा आहे किंवा जो ती आई आहे माझ्यासाठी झी मराठी आणि पुन्हा एकदा मायातलं एक वेगळं रूप लोकांसमोर आणलं. मालविका करताना सुरुवातीला भयानक त्रास व्हायचा कारण माणसं अशी वागू शकतात मला माहितीच नव्हतं. माझ्या आजूबाजूला मी कधीच कोणी इतकी विचित्र माणसं वाईट वृत्ती असते प्रवृत्ती असते पण इतकी विचित्र माणसं आपण कधी बघितलेलीच नसतात का आजूबाजूला. त्यामुळे स्वतः आधी कन्व्हिन्स व्हायचं की अशी माणसं असतात आणि त्यानंतर परफॉर्म करणं हे खूप कठीण होतं. पण पुन्हा एकदा आमची सगळी टीम इतकी चांगली आहे. सुवर्णा मंत्री माझी अगदी जुनी मैत्रीण तेजा तर या जुन्या मित्रांबरोबर पुन्हा काम करायला मिळालं आणि झी बरोबर काम करायला आणि मला मालविकाने ना एक स्ट्रेंथ दिली माहिती आहे एक वेगळी स्ट्रेंथ दिली. म्हणजे याच्या पूर्वीची पण सगळी कॅरेक्टर्स मी खूप स्ट्रॉंग केली होती. वादळवाट मधली रमा चौधरी म्हणा किंवा आपल्या सिरियलमधली जान्हवी पण ती स्ट्रॉंगली उभी राहते तिच्या बरोबर होणाऱ्या लढ्यांनी. त्यानंतर लक्षमधली सलोनी देशमुख हम बने तुम बने मधली तुलिका आणि त्यानंतर येऊ कशी तशी मधली मालविका खूप स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग हेडेड कॅरेक्टर. पण या पूर्वीच्या कॅरेक्टर्समधून समाजाला मी काहीतरी दिलं होतं. आता मालविकाकडनं मी काय देणार समाजाला मुळात मला हा प्रश्न पडतो की मी या कॅरेक्टरमधनं लोकांना काय देणार आहे. तर मला बरेच दिवस याचं उत्तर मिळत नव्हतं पण मग मी विचार केल्यावर मला असं वाटलं की ही प्रवृत्ती आहे ही वृत्ती आहे आणि ही वाढीला का लागते कारण त्यांच्या आजूबाजूची माणसं कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी चुकत असतात. म्हणजे दारुड्या माणसाला दोन मुलं असतात एक मुलगा दारुडा बनतो आणि एक मुलगा कधीच दारूला शिवत नाही. सो ते सर्कमस्टन्सेस स्वतः कसे घेतात हे खूप अवलंबून असतं. मी जस्टिफाय नाही करत आहे पण एका बाईंचा मला एक मेसेज आला त्यांनी मालविकाला खूप विचित्र बोलल्या शिव्या घातल्या तुझ्यासारखी मुलगी असती तर कानफडात मारलं असतं मी तिच्या माझ्या मुली. म्हटलं माझ्यासारखी मुलगी असती तर तुम्ही कानफडात मारलं असतात हे मान्यच आहे कारण हातातनं वेळ निघून गेल्यावर आईच्या हातात फक्त कानफडात मारणं किंवा शिक्षा देणंच असतं. पण आई म्हणून तुम्ही विचार केलात का की तुम्ही कुठे कधी कमी पडलात का तुमच्या मुलीला वाढवताना तिच्याशी बोलताना तिच्याशी कम्युनिकेट करताना. तर मालविकाच्या बाबतीत मला ते पॉईंट सापडले की जेव्हा कदाचित पहिले पिरियड झाले असतील मालविकाला तेव्हा तिची आई नव्हती. कदाचित पहिलं अफेअर झालं असेल आणि त्या मुलांनी तिचा गैरफायदा घेतला असेल तेव्हा ते सांगायला तिची आई नव्हती. कदाचित आणखीन आयुष्यात काहीतरी विचित्र घटना घडली असेल तेव्हा आई नव्हती. आणि आई नसणं आणि कोणी शेअर करायला नसणं ह्याचा खूप एक विचित्र इम्पॅक्ट होतो. म्हणजे तुमच्या मनात सप्रेस होत गेल्या गोष्टी तर एकतर तुम्ही त्या कोशात जाता किंवा रिबेलियस होता. मालविका दुसऱ्या प्रांतातली असं वाटलं की ती रिबेलियस होण्यामागची ही कारणं असू शकतात. तर मला समाजाला सांगताना एक सांगायचं की आपल्या फॅमिलीमध्येच आपण बोलायचं असतं आणि ॲट द एंड ऑफ द डे आपली फॅमिलीच आपल्यासाठी असते. त्यामुळे तुम्ही त्या समोरच्यांना मुलगीच असं नाही पण समोरच्यांना समजून घ्या आणि तुम्ही बोला हक्काने. आई येत नसेल तर आईचा हात पकडून सांगा की मला आता तुझ्याशी बोलायचं हे 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 वाटतंय. सो ते कम्युनिकेशन कुठेतरी गॅप असल्यामुळे मालविका तयार झाली असं वाटतं आणि ही मालविका आपल्या घरात तयार होऊ नये असं वाटत असेल तर कम्युनिकेट करा. सो ते उत्तर मला मिळाल्यावर मला समाधान वाटलं. मला मजा यायला लागली ती परफॉर्म करून की हे मी समाजाला देते की बोला आणि बोलण्याने खूप गोष्टी सॉल्व्ह होतात. बरोबर. कारण मगाशी एका फेसबद्दल बोलत होतो की आजूबाजूला माणसं असणं इतकं आवश्यक आहे की फोन करून बोलावं असं वाटलं तर या करोनाच्या डिफिकल्ट काळामध्ये एक गोष्ट तर शिकवली मला की उद्याचा भरोसा नाही. त्यामुळे मी आज एखाद्या माणसाची भांडले असेल मला असं वाटतं की आपल्याला असं वाटतं की हा माणूस फोन उचलेल की नाही हा माणूस बोलेल की नाही. मी आजकाल मला वाटलं की फोन करते फार तर फार काय होईल ए नॉनसेन्स असं म्हणून फोन ठेवून नाही चालेल. पण उद्या तो माणूस गेला किंवा मी गेले तर मी बोललेच नाही त्या माणसाशी राहून गेलं हे करायला हवं होतं असं गिल्ट घेऊन मला आयुष्यभर नाही जगायचं. तर मग असे अनेक गोष्टी ज्या माझ्या मनात होत्या ज्या अनेक लोकांना मला सांगायच्या होत्या त्या करोनाच्या काळानंतर मला हे शिकवलं की ते बोललं पाहिजे ते मनात ठेवून कुढत नाही जगायचं आपण. आपण कुठून कुठे आलो पण मालविकाने आय थिंक मला हे दिलं सांगायला की कम्युनिकेट करा तुम्ही एक वेगळा माणूस घडवू शकता. ए तू सिनेमात फार रमली नाहीस ना ग. नाही माझे चॉईस चुकलं म्हणतो ना आपण तसं माझे चॉईसेस चुकले आणि चुकलेले चॉईसेस बऱ्याचदा लोकांपर्यंत पोहोचले नाहीत असं वाटतं मला. कारण मी आणि इतकं डेली सोप मध्ये रमले ना की सिनेमात एक तो क्लॅन तयार होतो ना सिनेमात काम करणारी मुलगी आणि मी टेलिव्हिजनवर काम करणारीच राहिले आता आतापर्यंत. पण येस चांगले सिनेमे माझ्या वाटायला आले नाहीपेक्षा माझे चॉईसेस चुकले म्हणेन मी. आय वोंट ब्लेम इट ऑन द अदर पीपल. माझं काहीतरी गडबडलं
आणि नाही चांगला पिक्चर लोकांपर्यंत पोहोचला पण अजूनपर्यंत हा लेट्स अट्रॅक्ट लॉ ऑफ अट्रॅक्शन आता येईल. आणि हिंदी काही सिरियल्समध्ये काही काही छोटे छोटे रोल्स केले एक दोन सिरियल्समध्ये पण पुन्हा म्हटलं ना की सुदैवानी मराठी सिरियल्सच माझ्या चार चार पाच पाच वर्ष चालल्यामुळे आणि त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये लीड केल्यामुळे बरोबर बरोबर मला 25 दिवस कमिटमेंट असायची. आता माझी महिन्यातले 30 दिवस कमिटमेंट मुलाशी आहे त्यामुळे मी हिंदी करू शकत नाही. मी माझ्या मराठी सिरियलमध्ये पण 10 दिवस शूटिंग करते. मी घेतलाच हा रोल त्या कमिटमेंटवर की मी 10 दिवस शूटिंग करणार. 10 ते 12 वरती जेवढे दिवस लागतील तेवढे माझ्या मुलाच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे मी ऍडजस्ट करणार. कारण आता माझ्यासाठी ऑस्कर प्रोजेक्ट माझा मुलगा आहे आणि आपण म्हणतो ना की बियाणं चांगलं नाही पेरलं त्याला खतपाणी आपण मग अशी म्हटलं चांगलं घातलं तर ते नक्कीच. आणि उद्या आईनी बरोबर नाही वाढवलं असं म्हणणारा समाज आहे का अजून की म्हणजे आईने शिकवलं नाही वडिलांनी शिकवलं नाही असं ब्लेमिट ऑन पेरेंट्सवाला समाज आहे अजून. सो घाबरत नाही त्या समाजाला पण कुठेतरी आपण त्या समाजात राहतोय तर ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण देणं त्याला एक चांगलं मूल देऊया ना समाजाला. तो काय करेल उद्या म्युझिशियन होईल का क्रिकेटर होईल का त्याला काय व्हायचं ते होईल पण तो काहीतरी होईल. आणि पेरेंट्स म्हणून आम्ही एका पेजवर आहोत की मुलाला खाण्याचं ताट देणार पण बसायचा पाट नाही देणार तो त्यांनी कमवायचा. सो त्याच्यासाठी की आत्ता वेळ खर्ची घालायलाच पाहिजे ना आत्ता त्याच्यावर त्याच्याबरोबर राहून त्याला त्या बेसिक गोष्टी दिल्याच पाहिजे. आणि इतकं कठीण होत चाललं ना जग उद्या आणखीन कॉम्पिटिशन वाढणार आहे मेंटल चॅलेंजेस अधिक वाढणार आहेत आणि त्या मुलांना डिसिजन्स घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर आई वडील नाही आहेत ना तर त्या सिच्युएशनमध्ये किंवा त्या सर्कमस्टन्सेसमध्ये त्यांना त्यांचे योग्य डिसिजन घेता येणारा मुलगा आपल्याला तयार बरोबर तर की आपण आणि तिथपर्यंत आपण त्याच्यावर आपल्या आपल्या हातात आहे. बाळबाळ होतं तेव्हा आपण 24 तास घेऊन फिरायचो आता असं घेऊन फिरतो मग तो मधनच उडी मारून जातो. काही महिन्यांनी इतकं पण नाही काही काही महिन्यांनी असं मिठी मारा काही महिन्यांनी मिठी पण नाही मारता येणार. सो आपल्या मिठीत येत आहे बाळ स्वखुशीने तोपर्यंत आपण शिकूया वेळ देऊया असं वाटतं. ए तू ऐतिहासिक भूमिका केल्या नाही आहेस का आतापर्यंत? मी केली जिजामाता मध्ये मी बडी बेगम केली आता रिसेंटली सोनी मराठीवरची जिजामाता. आणि माझा अनुभव त्यातला इतका भारी होता की माझं हिंदी सुद्धा अरे ओ कचरावाला आया आहे ना त्याला कचरा दे दो असं हिंदी माझं आणि ते उर्दू पण अमोल गोलेचं प्रोडक्शन हाऊस होतं त्यांची जगदंबा सगळी टीम इतकी भारी आहे ना लिखाण इतकं सुंदर आहे त्यामुळे ना सगळ्यांनी माझ्यावर मेहनत घेतली आणि मग मी इतकं अस्खलित उर्दू बोलायला लागले लिहिलेलं मला उर्दूचे शब्द नाही अजूनही बऱ्याचदा अर्थ नाही कळत पण माझ्या टीम मधल्या सगळं इतकं मजा आली माहितीये आणि माझी वाणी ना त्या काळात इतकी शुद्ध झाली होती. खरं तर संस्कृतचा 10वा 12वा 8वा 15वा अध्याय येणारी मुलगी पण आता माझं मराठी गेल्या काही दिवसात इतकं घाणेरडं झालं ना त्यानंतर अचानक जिभेचे चोचले न पुरवता जिभेला काहीतरी व्यायाम मिळेल अशी भूमिका मला करायला मिळाली आणि मला समाधान मिळालं. आणि खरंच व्यायाम झालं का माझ्या मेंदूला व्यायाम झाला माझ्या जिभेला व्यायाम झाला आणि मला इतकं भारी वाटलं ना ते उर्दू डायलॉग्स परफॉर्म करताना त्या बडी बेगमच्या त्या ऑरामध्ये जाऊन वा मस्त वाटलं. पण मी अजून फुल फ्लेज खूप मोठी जाईल अशी ऐतिहासिक भूमिका केली नाही मला करायचं आहे कारण जेव्हा लक्ष माझ्या गम्मत सांगते जेव्हा आदेश दादाचा फोन आला की मी आपण लक्ष करतोय आणि तू सलोनी करतेस म्हटलं हा चल वन ऑफ द रोल्स आहे आपल्याकडे अजून एक शूटिंगला जाईपर्यंत तो वन ऑफ द पोलीसचा रोल होता एक चला एक एवढी कॅरेक्टर्स केली अजून. पण जेव्हा ती वर्दी चढवली ना एक वेगळाच स्टान्स आला आणि उत्साह आलाच पण मला त्या भीती वाटली जबाबदारीची जाणीव झाली की आपण एका सेगमेंटला रिप्रेझेंट करतोय त्यामुळे कुठेही आपण दुसरीकडे दोलनामय स्थितीमध्ये ते परफॉर्म नाही करता ही त्याची लाईन आणि इथंच परफॉर्म केलं पाहिजे त्यामुळे त्या जबाबदारीनं चांगलंच ते मनापासून परफॉर्म होत गेलं. तसं कुठेतरी माझं तो एक ऐतिहासिक कॉस्ट्युम घातल्यावर झालं बडी बेगमचं की ती शिवाजी महाराजांचा इतिहास बघता ती विलन होती कारण तिच्या तिच्या म्हणजे ती त्यांच्या साम्राज्यातली जिजाऊ होती कारण ती पण एकटी बाई इतक्या स्ट्रॉंगली उभी राहिली होती आणि सगळ्यांना पुरून उरली होती आदिलशाही मध्ये किंवा समोरच्या निजामशाही मध्ये आणि हळूहळू ती एकटी किती लढणार बायकांना तेव्हा तेवढं महत्व नसणाऱ्या काळामध्ये ती उभी राहिली होती. परफॉर्म करताना इतकी मजा आली होती आणि मुळात
कॉस्ट्युम ड्रामामध्ये गंमत असते घ्यायला मिळाली होती. आणि येस करू लवकरच. मी असं नाही म्हणणार की मला नाही मिळालंय, मी असं म्हणेन की येईल लवकरच, येईल लवकरच. आधी ते नाटक ते आत्ताचं ओ टी टी, तू सगळे हे मीडियम बघितले आहेस आणि बहुतेक सगळ्यांमध्ये कामसुद्धा केलं आहेस, तुला कशात काम करायला आवडतं आणि अभिनय कुठल्या पद्धतीने बदलत जातो या सगळ्यामध्ये? रादर मीडियमपेक्षा मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात अभिनयाची पद्धतच बदलली आहे. हो ना? हो. म्हणजे जो 2003 ज्या पद्धतीने अभिनय करायचो आणि 2021 ज्या पद्धतीने परफॉर्मन्स होतोय ह्याची गणितच बदलली आहे. आणि नवीन येणाऱ्या पिढीला मला हॅट्स ऑफ म्हणायचं आहे, कारण आपल्या वेळेस आपण कुठल्या अँगलला कसे दिसतो आणि कुठल्या अँगलला आपल्याला लाईट मिळतोय माहिती नसाय. मला तर नव्हतं माहिती. म्हणजे मी पहिल्यांदा उभी राहिला, मला असं वाटतं वापरे कलाकाराला किती व्यवधान आहे, तो मार्क पण सांभाळायचा, आपला लाईट पण सांभाळायचा, समोरच्याचा लाईट पण सांभाळायचा, डायलॉग्स पण लक्षात ठेवायचे, समोरच्या त्याच्यावर रिॲक्ट पण व्हायचं. किती व्यवधान आहेत आपल्याला, किती टास्क मल्टी टास्किंग आहे. आताच्या या मुलांना सगळं माहिती असतं आणि सोशल मीडियाचा तयार होऊनच येतात ग मुलं. त्यामुळे आत्ता उलट मला काम करायला जास्त मजा येते, कारण मला समोरून एक वेगवेगळी चॅलेंजेस मिळत आहेत. तेव्हा तर डेफिनेटली एका वेगळ्या लेवलची मजा यायची आणि आता मला प्रत्येक क्षणी आपण कमी पडतोय की काय, आपल्याला आता शिकायला पाहिजे. आपण फक्त अभिनयच नाही तर मला हसाल म्हणजे, पण मला सोशल मीडिया हँडलच नाही करता यायचं. आता माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या यंग मुलांनी हे रील कर, ते रील कर, हे असं करून मग त्यांनी मला. पण तू बरीच ऍक्टिव्ह आहे सगळं सोशल मीडिया आजकाल आहे. हो, तर ते शिकवलंय आणि मला असं वाटतं की ते गमतीदार शिकवलंय आणि मला पण गंमत यायला लागली. सो ओ टी टी आत्ता मी रिसेंटली एक वेब सिरीज केली ज्यामध्ये पुन्हा मी खूप वर्षांनी पोलीसची भूमिका केली आणि मला रमायला म्हणण्यापेक्षा रमते ग सगळ्यातच. आपण आपल्याला चांगलं काम मिळालं की त्या चांगल्या कामात रम भूमिकेत रमते. सो भूमिकेत रमतो आपण. आता काय करतेस आणि पुढे काय करायचंय तुला, नवीन काही प्रोजेक्ट? मला नाटक करायचंय, कारण आता 2000 तुमचं प्रपोजल ओपन होतोय ना परत? नाही. हो ऐकलंस तू? विचारलं नाही. माझी इच्छा आहे, कारण माझी पण इच्छा आहे की ते ओपन व्हावं, कारण पुन्हा एकदा करायला आवडेल. आरीनला मी कन्सिप्ट केल्यानंतर मी काहीच 2015-16 सुरुवातीला जे नाटक बंद केलं त्याच 2021 मी नाटकच नाही केलं आणि पुन्हा थिएटरच उघडली आहेत, रंगभूमी खुली झाली आहे. मग म्हटल्यानंतर ना आता ती खुणावायला लागली, खुणावायला नाही आता ती खेचून बोलवायला लागली की भाई आ जाओ अभी. आणि मला माझी तिकडे जायची तीव्र इच्छा आहे. सो लवकर मला नाटक करायचं आहे छान. सिरियल तर चालू आहेच, बाकी सगळं चालू आहेत, पण कामापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की अजून जे काही करायचं राहिलंय ते. मी बरेच वर्ष झाले की मी नाचत नाही शिकले, म्हणजे मी खरं तर कथ्थक शिकले पण पुन्हा एकदा आई गेल्यानंतर ना मला नाचावंच नाही वाटायचं. पण आता मला असं वाटतं की परत नाचायला शिकलं पाहिजे, परत आपण तो रिदम आणला पाहिजे अंगात. तरी जे करायचं राहिलंय ते मला करून घ्यायचं आहे, तर मला परत नाचायला सुरुवात केली पाहिजे. किती दिवस मी लोकांना माझ्या तालावर नाचवणार ना, थोडंसं घुंगरांच्या बोलावर पण नाचू दे असं वाटतंय. तर आता पुन्हा ते व्हायला लागलंय. आणि माझ्या आरींबरोबर शाळा शिकताना मला इतकी गंमत वाटते, ऑनलाईन स्कूल जात तर आपल्याला ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल एवढं शिकवलं. आता ते फोनिक्स आहेत, इतकं शिक्षणाची पद्धत पण इतकी वेगळी झाली आहे ना की मला ती वेगळी स्टाईल ऑफ एज्युकेशन ग्रास करताना किंवा ती शिकताना एवढी मजा येते ना, मतलब आय कांट टेल यू की मी किती एन्जॉय करते शाळा. मीच एन्जॉय करते. त्यांना वेगवेगळे भाषा आहेत, मॅन्ड्रिन आहे, त्यामुळे मला भाषेची प्रचंड आवड आहे. म्हणजे प्रेग्नंट असताना मला सुरुवातीचे 3-4 महिने, मला 9 महिने उलट्या होत होत्या, 3-4 महिने इतक्या उलट्या करून मी दमले. मी म्हटलं तर घरात बसून मी किती दिवस अशी सडत राहणार आहे. तर मी स्पॅनिशचा क्लास जॉईन केला 5-6 महिन्यात. अच्छा. मी म्हटलं घरी ओकते तर मी क्लासमध्ये जाऊन उलट्या करेन. तर मी 1.5 लेवल 2 लेवल दुसरी लेवल पूर्ण नाही करू शकले, पण अशी 1 लेवल आणि दुसरी लेवल कम्प्लीट केली. परीक्षा नाही दिली दुसऱ्या लेवलची, पण त्या लेवल्स कम्प्लीट केल्या आणि स्पॅनिश शिकले वा थ्रू आउट माय प्रेग्नन्सी 4th महिन्यापासून. आणि आता आरीनला मँड्रिन आहे, त्यामुळे मी मँड्रिन शिकते त्याच्याबरोबर. तर मला खूप आवडतात भाषा शिकायला आणि या निमित्ताने शिकणं होतं ना, तर परत कधी शिकणार आपण? वयाच्या 40 मध्ये आपण नव्याने चाललो आपण शिकूया म्हणून बसत नाही. सो ते करायला मिळतंय. सो अजून कामाच्या बाबतीत तर अजून काही नाही, मालविकाच आहे आणि त्याच्यामध्येच मला आता पुढचे काही महिने तरी तो रोल आहे. पण नाटक करायचं आहे ग, आणि चांगलं नाटक करायचं आहे, कारण शेवटी
लाईव्ह परफॉर्मन्स ची किक एक वेगळी असते आणि मला पुन्हा ती अनुभवायची. वा वा अदिती, खूप मज्जा आली तुझ्याबरोबर गप्पा मारायला. मला ऍक्च्युली काय म्हटलं होतं माहितीये, काही काही गोष्टींवर बोलताना मला रडू येईल किंवा मला खूप डोळ्यातनं पाणी वगैरे येईल, पण आय थिंक मला स्वतःतलाच एक रिअलायझेशन असं झालं की अगदी थोडी जास्त मॅच्युअर झाली आहेस ग तू, थोडी जास्त मॅच्युअरली बोललीस आणि न रडता इमोशन्स ना तुझ्या उपर हावी न करू देता तू बोललीस. हा, सो आय थिंक आफ्टर दिस इंटरव्ह्यू दिल के करीब मध्ये मी सांगेन की आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. वा, आय एम ऑलवेज प्राऊड ऑफ यू, ऑलवेज हॅव बीन. बरं, आम्हाला सगळ्या मैत्रिणींना एक गोष्ट अदितीची माहिती आहे जी फार लोकांना माहीत नाही आहे, की तू खूप छान गातेस. दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी काहीतरी गाऊन दाखव ना प्लीज. सूर माझे असतात, ताल माझा असतो, तुम्ही ठरवायचं मी कुठल्या सुरात गाते. पण मी माझ्या आनंदासाठी गाते, कारण नेहमी म्हणते मी, आत्ता पण मी जाता जाता सुद्धा एक गोष्ट सांगेन की सगळ्या बायकांना मला आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. कारण उत्तरार्धात काय होतं, नवरा आपल्या कामात असतो, मुलं आपल्या कामात असतात, बाकीची मंडळी आपल्या कामात असतो, तेव्हा माझं माझ्यासाठी काहीतरी करायचं राहून गेलं असा फील नको यायला. आणि ते काय करायचं राहून गेलं हे कळेपर्यंत आपण थकलेले असतो. सो गिव टाईम टू युअर सेल्फ आणि स्वतःवर प्रेम करा, आरशात स्वतःशी बोला, इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स, खूप मजा येईल तुम्हाला. गाऊ काय गाऊ, ओके फार सुरात येणार नाही कदाचित, पण मी म्हटलं तसं माझ्या आनंदासाठी मी गाते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी आसी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवले सिरोपा लावियले दारी, इवले सिरोपा लावियले दारी, तयाचा वेलो गेला गगनावेरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. वाव, थँक्यू थँक्यू, मज्जा आली, खूप मज्जा आली.